डायरेक्शन अकॅडमीची टेस्ट सिरीज ही अभ्यास न करता जॉईन केली होती ड्यू टू माय प्रेग्नन्सी अँड डिलेवरी. त्यानंतर मी आले होते, सरांसोबत डिस्कस केलं, मिस्टर होते सोबत. त्या एकंदरीत मी डायरेक्शनच्या टेस्टला सुद्धा कधी कधी अभ्यास होत होता, कधी नव्हता होत. पण त्याचा फायदा मला प्रिलियम्सला असा झाला की माझा कधीच सीसॅटचा स्कोर हा 120+ कधीही आतापर्यंत आलेला नव्हता, जो की मी सॉल्व करून सुद्धा आज मी विदाऊट ॲन्सर की हे सांगू शकते की माझा सीसॅटचा स्कोर हा 130+ असेल. पॅसेज सोपे होते, पण मॅथ्स रिजनिंगचे जे क्वेश्चन होते इझी टू वे, ते शॉर्ट ट्रिक्सने कसे सॉल्व करायचे किंवा ऑप्शन्स एलिमेंट करून पण तुम्हाला कसं ॲन्सर येतं, हे तुम्हाला या टेस्ट सिरीजमधून फायदेशीर होतं. तुम्हाला तो एक इम्पॅक्ट येतो आणि हा फायदा तुम्हाला त्या ॲटमॉस्फिअरमध्ये बसताना सुद्धा होतो. कारण की रिगार्डिंग आपण ज्यावेळेस सीसॅटचा पेपर बाकी होता त्यावेळेस माध्यमांमध्ये की पेपर फुटलाय वगैरे या गोष्टीचा आपल्यावरती इम्पॅक्ट होत नाही किंवा आपल्याला ते प्रेशर दिसत नाही. आपल्याला माहिती असतं की आपलं हे टार्गेट आहे आणि ते आपण अचीव करतो. त्याच्यासाठी आपल्याला एक मेंटॉर गरजेचा असतो, जे की डायरेक्शन अकॅडमीने सर्वांसाठी छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि हा कंबाईनला तर निश्चितप्रमाणे आम्हाला होणारच आहे. मी अभ्यास नाही करत आहे सध्या माझ्या काही काही रिझनमुळे, पण त्याचा येणाऱ्या याच्यामध्ये मला फायदा होईल हे मी निश्चित सांगू शकते. थँक्यू.